नमस्कार वेलकम टू सुग्रण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला दिवाळी फराळातील आणखी एक पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा हा चिवडा अगदी झटपट बनला जातो त्याचसोबत कमी तेलात बनतो त्यामुळे सगळ्यांच्या आवडीचा असतो तुम्ही इतर वेळेच्या भुकेसाठी नेहमी हा बनवून ठेवू शकता अतिशय चटपटीत असा हा झालेला आहे आणि बघू शकता कुठेही जास्त ऑइली वगैरे दिसत नाही आहे क्रिस्पी कुरकुरीत सर्व टिप्स अँड ट्रिक्ससह मी आज सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट तुमचा चिवडा बनेल चला मग बघूया ह्यासाठी काय काय साहित्य आहे सगळ्यात आधी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत हे रेग्युलर जे कांद्या पोह्यांसाठी वापरतो ते पोहे नाही आहेत दुकानात मागताना पातळ पोहेच मागा त्यानंतर इथे मी अर्धा कप डाळ्या घेतलेल्या आहेत ज्या भाजक्या डाळं असतं त्यानंतर अर्धा कप शेंगदाणे अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे काप आहेत पाव कप काजू आहेत त्यानंतर इथे मी मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरं एक टेबलस्पून बडीशेप आहे एक टेबलस्पून त्यानंतर पाव कप कढीपत्ता घेतलेला आहे एक टी स्पून हळद घेतलेली आहे त्याशिवाय आपल्याला लागणारं ला ला आहे काळं मीठ साधं मीठ जे रेग्युलर आपण वापरतो ते मीठ आणि हिरव्या मिरच्या तर हे सर्व साहित्य चिवड्यासाठी लागणारं आहे सगळ्यात आधी इथे पोहे चाळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीची जी चाळणी असते त्यावरती थोडे थोडे पोहे करून त्याला चाळून घ्या कारण ह्यामध्ये बरेचसे छोटे छोटे पोह्यांचे तुकडे असतात किंवा असं पावडर फॉर्ममध्ये असतो हे सर्व निघून जाईल नाहीतर पोहे भाजताने हे जे कण असतात हे खाली जळले जातात आणि त्यामुळे पोह्याचा जो चिवडा असतो तो चांगला नाही लागणार तर इथे मी एक कढई घेतलेली आहे मोठी आणि ह्यामध्ये चाळलेले पोहे घेते आता माझी कढई मोठी आहे त्यामुळे अर्धा किलो पोहे मी एकत्र भाजते तुमच्याकडे लहान कढई असेल तर तुम्ही दोन ते तीन स्टेपमध्ये भाजलात तरीही चालेल आता इथे अगदी स्लो गॅसवरती पोहे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर थोडा वेळ उन्हात ठेवलेत तर तुम्हाला पोहे कमी वेळा भाजावे लागतील किंवा मग तुम्ही ओव्हनमध्ये एक आठ ते दहा मिनिटसुद्धा भाजून घेऊ शकता पोहे परफेक्ट भाजणं खूप गरजेचं आहे नाहीतर चिवडा तितका मजेदार नाही बनणार तर इथे पाहू शकता साधारण दहा मिनटानंतर हे पोहे इतपत क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत मी हाताने जर चुरगळते तर ह्याचा चुरा होतोय तर ह्या पद्धतीने पोहे रोस्ट करून घ्यायचे आहेत जर तुम्ही पोहे कमी भाजलेत तर चिवडा थोडा वेळ तर कुरकुरीत राहील पण त्यानंतर तो मौसर पडतो त्यामुळे तो चिवट लागतो तर ह्या पद्धतीने ह्याच्या ज्या कडा असतात त्या थोड्याशा दुमडल्यासारख्या होतात तर ह्याचाही अर्थ है कि आहे की पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तर आता मी पोहे काढून घेते आणि फोडणी देऊया फोडणीसाठी इथे मी अर्धा कप तेल घेतलेले आहे तुम्ही कुठलंही हवं तेल वापरू शकता त्यानंतर ह्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत तेही तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळायला साधारण एक दोन एक मिनटं लागतात कारण खोबऱ्याचे काप काजू पटकन तळले जातात शेंगदाण्याला थोडा वेळ लागतो छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत हलके फुटल्यासारखे दिसले पाहिजेत तर बघू शकता हलके लालसर झाले आहेत आणि मस्त तळून झालेले आहेत तर हे मी शेंगदाणे काढून घेते पूर्ण तेल काढून अशा पद्धतीने झाऱ्यावर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी डाळ टाकते बऱ्याच ठिकाणी याला दालिया पण म्हणतात किंवा भाजकी चण्याची डाळ चिवड्याच्या डाळं म्हटलं तरी तुम्हाला दुकानदार इझिली देईल ह्याही हलक्या तळून झालेल्या आहेत रंग बदलला की काढून घ्यायचा आहे आणि खमंग असं तळून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्टी त्यानंतर खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे काप हे खूप पटकन तळले जातात त्यामुळे खोबऱ्याचे काप आणि काजू जेव्हा तळाल त्यावेळेला स्लो गॅस ठेवा आणि अगदी काही मिनटाच्या आतच हे खोबऱ्याचे काप लाल होऊन येतील हे बघू शकता परफेक्ट असा रंग आलेला आहे सोनेरी काढून घेते मी हेही त्यानंतर काजू टाकते जसं मी सांगितलं काजू टाकताना स्लो गॅसच ठेवायचा आहे काजूही खूप पटकन लाल होतात आता हे सुद्धा मी काढून घेते आणि सर्व तळलेलं साहित्य पोह्यांवरती मी काढून घेतलेले आहे त्यानंतर फोडणीसाठी इथे मी ह्याच तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकलेले आहे बडीशेप टाकून घेणार आहे मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये कडीपत्ता आणि हिंग टाकून घेत आहे हिंग नेहमीपेक्षा थोडासा जास्त असू द्यावा चिवड्याला छान चव येते आता ह्यामध्ये फोडणी छान झाल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्यांमुळे चिवड्याला छान अशी चवही येते तिखटपणाही येतो म्हणून मस्त क्रिस्पी होईपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे साधं मीठ टाकलेलं आहे जे रेग्युलर आपण वापरतो ते मीठही आहे त्याचसोबत हळद टाकलेली आहे आणि छान अशी खमंग फोडणी रेडी झालेली आहे आता ही आपण ह्या पोह्यांचं मिश्रण होतं ह्यावरती मी सर्व तळलेलं साहित्य ठेवलं आहे ह्यावरती टाकते ह्या पद्धतीने गरम गरम फोडणी ओतून घ्यायची आहे आणि चिवडा व्यवस्थित एकजीव करायचा आहे तर रेग्युलर जर तुम्ही घरी पात्रपोह्यांचा चिवडा करत असाल तर कधी काळं मीठ वापरले नसेल पण तुम्ही एकदा काळं मीठ वापरून बघा ह्यामुळे खूप चटपटीत छान असा चव येते तर बघू शकता मस्त परफेक्ट असा हा मिक्स झालेला आहे चिवडा आता ह्यानंतर साखर जी आहे ही नेहमी शेवटी मिक्स करायची आहेत जो चिवडा असतो तो, तो नॉर्मल थोडा थंड झाल्यानंतर तर इथे थोडासा अर्ध्या तासानंतर चिवडा पूर्ण रूम टेम्परेचरला आला आहे त्यानंतर मी ह्यामध्ये साखर टाकणार आहे इथे मी चार टेबलस्पून साखर घेतलेली आहे पाव किलोला दोन टेबलस्पून घेते आणि अर्धा किलो पोहे असेल तर चार टेबलस्पून तर ह्यानुसार तुम्ही कमी जास्त चिवडाही बनवू शकता तर साखर नेहमी शेवटी का टाकावी कारण जर तुम्ही गरम गरम ह्यात जर साखर टाकली तर ती पाणी सोडेल आणि चिवडा तुमचा थोड्या वेळाने पुन्हा नरम पडेल म्हणून साखर नेहमी थंड झाल्यावरच टाकावी आता इथे साखरही व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे परफेक्ट असा आपला पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे सर्विंगसाठी आजच्या दिवाळीत हा पोह्यांचा चिवडा नक्की ट्राय करून बघा नेहमीच्या चिवड्यापेक्षा जर जी चव वेगळी आहे अगदी परफेक्ट असा दिसत आहे ना आणि जर तुम्ही पोहे व्यवस्थित भाजून घेतली खमंग फोडणी करून घ्या सर्व साहित्य व्यवस्थित तळून घ्या जसं की शेंगदाणे खोबऱ्याचे काप काजू डाळ्या तर हा चिवडा तुम्ही महिनाभर जरी ठेवून खालात तरी परफेक्ट असा क्रिस्पीच राहील आणि तुम्ही इथे बघतात मी हातात घेऊन दाखवते जराही हाताला ऑइल वगैरे लागत नाही आहे कुठेही तेलकट असा हा झालेला नाही आहे जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबशी जर एक बेल ऐकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी कुठलीही रेसिपी टाकेल तर ता सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय